शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर पुन्हा आरोप केलेला आहे. पश्चिम बंगाल मधील मेट्रो डेअरी केसचा तपास आणि तपास ईडी आणि सीबीआय कडून सुरू आहे. याच कंपनीने सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानचा लाखो रुपयांची देणगी दिली असा आरोप सुद्धा राऊतांनी केलेला आहे. मात्र यासोबत कुठलाही पुरावा त्यांनी दिलेला नाहीये. आयएनएस विक्रांतसाठी देणगी गोळा केल्याचा आरोप सुद्धा करतानाचे राऊतांनी ठोस पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे हे आरोप कायद्याच्या कसोटीवर किती खरे उतरतील यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. प्रवीणजी, आपण पाहतोय किरीट सोमय्यांवर पुन्हा एकदा संजय राऊतांनी आरोप केलेले आहेत, मात्र आरोप करताना कुठलेही ठोस पुरावे राऊतांनी दिलेले नाहीयेत. काय सांगाल? यावरूनच संजय राऊतांचे आरोप किती निराधार आहेत हे या ठिकाणी स्पष्ट होतं. कारण आयएनएस विक्रांतच्या संदर्भात सुद्धा केवळ माध्यमांसमोर मोठमोठ्या राणा भीमदेवी थाटात त्यांनी गर्जना केल्या, परंतु त्याचे पुरावे देऊ शकले नाही, पुढे काहीच करू शकले नाही. आताही आपण बघाल की युवक प्रतिष्ठानच्या संदर्भात जे काही संजय राऊतांनी त्या ठिकाणी आरोप केलेत, आपण आरोप केलेत ना, आता त्या यंत्रणांकडे द्या ना तपास. किरीट सोमय्या तर केव्हाही तयार आहेत कुठल्याही चौकशीला सामोरं जायला, पण केवळ प्रसार माध्यमांसमोर येऊन पोपटपंची करायची, मोठमोठे काहीतरी याच्यामध्ये आहे अशा प्रकारचा आरोप करायचा आणि नंतर पुरावे न दिल्यामुळे ते आरोप फुसकाबाज ठरतात. आणि त्यामुळे संजय राऊत साहेबांचा आता आरोप लोक गांभीर्याने पण घेत नाहीत. कारण कुठल्याच आरोप आजपर्यंत त्यांनी केलेल्या एकाही आरोपामध्ये त्यांनी पुरावा दिला नाही, ना ते आरोप सिद्ध करण्याच्या दृष्टीनं काही झालं. यायचं दोन चार दिवसात ना मोठी कुठली तरी आरोपाची घोषणा करायची, पुन्हा चार दिवसांनी काय नाही झालं की पुन्हा दुसरा आरोप. त्याच्यामुळे मला वाटतं केवळ प्रसार माध्यमांसमोर किरीट सोमय्यांच्या बाबतीत काहीतरी नवीन आणून त्या ठिकाणी चित्र उभं करायचा प्रयत्न करायचा, परंतु आता जनतेला कळतं की केवळ आरोप आहेत त्याला पुरावा कुठल्याही प्रकारचा संजय राऊत देऊ शकत नाहीत. उलट पक्षी सोमय्या त्या ठिकाणी कुठलाही आरोप करतात, सगळ्या आरोपांना त्या ठिकाणी ते पुराव्यांसहित सादर करतात आणि त्याच्यामुळे आता अडचण संजय राऊतांची होताना दिसते. अगदी धन्यवाद प्रवीणजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. या अशाच कंपन्या किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो कोट्यवधी रुपये कसे काय देतात? इतर कोणाला का देत नाहीत? किरीट सोमय्याच्याच युवक प्रतिष्ठानला ह्या कोट्यवधी रुपयांचा व्यवहार कसा केला जातो हे मी गेले चार दिवस रोज एक कंपनी, अशा 172 कंपन्या आहेत. भ्रष्टाचार विरोधी लढ्याचा मुखवटा घालून हा माणूस गेले अनेक वर्ष अनेक उद्योगपती अनेक कंपन्या व्यापारी बिल्डर्स यांच्याकडून खंडणा गोळा करणं अशा प्रकारे युवक प्रतिष्ठान, हे युवक प्रतिष्ठान त्याच्या कुटुंबाचं आहे, त्याच्यावरती कोणी बाहेरचा माणूस नाही आहे. पहा, धर्मादाय आयुक्तांकडे त्या संदर्भात व्यवस्थित सगळं तक्रारी दाखल होत आहेत, सुरू आहे प्रोसेस, पोलिसातसुद्धा प्रकरण जाईल चौकशीसाठी. पण हे मुखवटे फाटतायत आणि मुखवटे फाटलेले आहेत. जोपर्यंत भारतीय जनता पक्षात अशा प्रकारची लोकं आहेत तोपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होणार नाही. हे भ्रष्टाचाराचं मुख्य स्त्रोत्र आहे. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे राम कदम. रामजी, आपण पाहतोय संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर आरोप केलेला आहे, आयएनएस विक्रांत बाबत सुद्धा आरोप केले होते आणि आता पश्चिम बंगालमधल्या मेट्रो डेअरी बाबत त्यातून पैसा मिळाल्याचा सुद्धा आरोप केला आहे, कसं पाहता आपण या आरोपांकडे? फरक पहा काय की जेव्हा आमचे नेते किरीट सोमय्याचे आरोप करतात तेव्हा त्याची सगळी कागदपत्र ती माध्यमांपुढे न्यायालयापुढे किंवा त्या अथॉरिटी पुढे पोलीस खातं असेल की कुठलं खातं असेल त्या खात्याला ती सगळी कागदपत्र आणि कागदपत्र कशी असतात की कुठल्या बँकेतून किती कोटी रुपये जनतेचे लुटलेले आले आणि कुठल्या बँकेत कोणाच्या अकाउंटवर गेलं, इतकी इत्यंभूत अभ्यासपूर्ण माहिती असल्याशिवाय किरीट सोमय्याजीने कधी आरोप केले?
विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस जी किती अभ्यासपूर्ण पद्धतीनं अनेक महिने त्याचा अभ्यास करून अशा पद्धतीनं भूमिका मांडतात की एखादा निष्णात वकील जरी असेल तर त्याला ते स्वीकारावं लागतं. आता आपण शिवसेना नेत्यांचं पाहू. शिवसेना नेत्यांनी याही आधी 3 महिने आधी सांगितलं की त्यांनी बाबा आरोप किरीटजींवर आम्ही FIR करतो. किरीटजी कोर्टात गेले. कोर्टापुढे मुंबईच्या पोलिसांना हात जोडत सांगावं लागलं आम्ही कोणताही त्यांच्यावर FIR करत नाही आहोत, आमच्याकडे 0 त्यांच्या विरोधात पुरावे. तरी देखील एन केन प्रकारे किरीटजींना मध्ये खेच नाही. त्यांची राजकीय आवश्यकता आहे. स्वतःचा डागाळलेला चेहरा एक पक्ष म्हणून डागाळलेला चेहरा वाचवण्यासाठी हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जर तुमच्याकडे काही पुरावे आहेत, जर तुमच्याकडे काही आहे, अहो महाराष्ट्र सरकार तुमचं आहे ना, टीव्हीच्या कॅमेऱ्यांपुढे काय बडबडताय, करा. आम्ही तर खुलं आव्हान दिलं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर कारवाई करावी असं सांगून एका अधिकाऱ्याला तुम्ही आणलंय, हे काही लपलेलं आहे का? नाही लपलेलं. आता अशी चर्चा येते की त्या अधिकाऱ्याला या पक्षाच्या नेत्यांनी पक्षाने सांगितलंय की तुम्हाला आम्ही राज्यसभेचा खासदार करू, त्याच्या मोबदल्यात काय द्यायचं? पण भाजपच्या नेत्यांना एन केन प्रकारे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवायचं. जर तुमच्यात हिम्मत असेल तर पारदर्शी पद्धतीनं आरोप करा, कागद घेऊन आरोप करा. आमचेही नेते त्याच व्यासपीठावर येतील, तुमच्या प्रत्येक आरोपाचं उत्तर देतील. पण आम्ही जे कागद घेऊन आरोप केलेत, आम्ही जे तुम्ही जनतेचे पैसे लुटलेले आहेत त्या आरोप केलेत, त्याची उत्तरं तुम्ही कधी देणार आहात? त्याची उत्तरं द्यायची नाहीत, दिशाभूल करायची. काय झालंय या महाराष्ट्रातल्या सरकारला आणि 3 पक्षांना एक भ्रम झालाय की महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे, त्याला काही कळत नाही. नक्कीच रामजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.